नमस्कार, हातकणंगले तालुक्यातील नागाव गावामध्ये आलेलो आपण. मी हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील येथील 16 उमेदवार उभारले आहेत. त्यापैकी जनसुराज्य पक्षातर्फे डॉक्टर आशुर्बा माने यांची उमेदवारी फायनल झालेली आहे. आपल्यासोबत आहेत वारणा साखर कारखान्याचे संचालक सुभाष पाटील. त्यांना आपण विचारूया त्यांच्याबद्दल काय म्हणते. हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील माननीय विनयराजू कोरे यांनी स्थापन केलेल्या जनसुराज्य पक्षाच्या वतीनं आम्ही माननीय दलित मित्र डॉक्टर अशोकरावजी माने यांना आम्ही आमच्या पक्षाच्या वतीनं अधिकृत उमेदवार म्हणून त्यांना आम्ही जाहीर केलेला आहे. हा उमेदवार निवडत असताना त्याच्या पाठिंब्याची पार्श्वभूमी सगळी तपासून त्यांच्या असणाऱ्या पूर्वीच्या कार्याचा आढावा घेऊन सत्तेत आपणाला कुठल्याही प्रकारचं स्थान नसतानासुद्धा ह्या भागाचा अगर त्यांनी शिरोळ तालुक्यातला वेगवेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी विकास केलेला आहे. एक तमदलेगा या ठिकाणी एक मोठी सूतगिरणी काढलेली आहे. नाशिक भागामध्ये एक महिलांच्यासाठी सूतगिरणी काढलेली आहे. मुंबई ठिकाणी महिला गृहनिर्माण संस्था काढून लोकांना त्या ठिकाणी इकडल्या जाणाऱ्या लोकांची सोय केलेली आहे. असा एक सर्वसामान्यांसाठी दलितांच्यासाठी बेरोजगार युवकांच्यासाठी एक झटणारा कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी जनसुराज्य पक्षाच्या वतीनं त्यांची आम्ही उमेदवारी या ठिकाणी डिक्लेअर केलेली आहे. गेली 15 दिवस आम्ही या सगळ्या हातकणंगले मतदार संघामध्ये प्रचार करत असताना एवढी मोठी ताकद त्यांच्या पाठीमागे राहिलेली आहे की प्रत्यक्षात अप्रत्यक्षरित्या बऱ्याच लोकांनी या ठिकाणी आमच्या उमेदवाराला चांगला पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे निश्चित आम्हाला अगदी स्वतःला गॅरंटी आहे आम्हाला की हा आमचा उमेदवार प्रचंड मताने ह्या ठिकाणी विजय होऊन माननीय विनोदराजू कोरे सावकार यांच्या पाठीशी राहून महाराष्ट्रात येणाऱ्या सरकारांच्या पाठीशी राहण्याचा आम्ही मनोगत या ठिकाणी केलेला आहे. खरं बघायला तर विचार केला तर आम्ही ह्याच्या अगोदर बरेच उमेदवार दिले. या ठिकाणी काही स्टँडिंग आमदारसुद्धा होते. पण हा दृष्टिकोन डोळ्यापुढं एक सर्वसामान्य लोकांच्यासाठी बेरोजगार युवकांच्यासाठी काहीतरी करावं ही भूमिका कुठल्याच पूर्वीच्या लोकांनी घेतलेली नाही. पण आत्ताची जी आमची उमेदवारी आहे ती खऱ्या अर्थानं सर्वसामान्यांसाठी बेरोजगारांच्यासाठी या ठिकाणी काही ना काहीतरी या ठिकाणी उभा करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांचं मनोगत आहे. म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे राहून त्यांना आम्ही 100% विजयी करायचा हा विडाच उचलला आहे म्हटलं तर काही चुकीचं होणार नाही.